पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी पोलीस स्थानकात सहायक पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या राम गोमारे यांनी आयर्न मॅन हा किताब पटकवलेला आहे. नेमकी ही स्पर्धा काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी या स्पर्धेची तयारी केली, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर अभिनंदन, तुम्ही आयर्न मॅन किताब पटकवलेला आहे. नेमकी ही काय स्पर्धा होती, कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली? कझाकस्तान देशामध्ये राजधानी शहर असलेल्या नूर सुलतानमध्ये 14 ऑगस्ट रोजी आयर्न मॅन कॉम्पिटिशन स्पर्धा होती. ही यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे तीन खेळ प्रकार असतात. जवळपास 3.8 किलोमीटर स्विमिंग 2 तास 20 मिनटामध्ये पूर्ण करायचं असतं, 180 किलोमीटर सायकलिंग 8 तास 10 मिनटामध्ये पूर्ण करायचं असतं, आणि 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन हे 7 तास 30 मिनटामध्ये पूर्ण करायचं असतं. जवळपास मी हे स्पर्धा 11 तास 50 मिनटामध्ये पूर्ण केलेली आहे. काय सांगाल, स्पर्धा तशी पाहायला गेली तर खूप खडतर होती. स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर नेमकं दडपण आलं होतं का आणि काय विचार डोक्यामध्ये होते तुमच्या? येस, नक्कीच खूप कठीण स्पर्धा आहे तसं पाहिलं तर. यामध्ये स्विमिंग करत असताना जवळपास 200 मीटर अंतर मी पाणी कापल्यानंतर माझा श्वास कमी पडू लागला, त्यामुळे जवळपास मला ही स्पर्धा सोडून द्यावी अशा माझी परिस्थिती निर्माण झाली. परंतु मी स्वतःच स्वतःला समजावून सांगून तसंच अंतर कापण्याचा प्रयत्न केला आणि ही स्पर्धा यशस्वी केली. तुमचं खूप खूप अभिनंदन. पण पुढची काही स्वप्न आहेत का, पुढच्या कुठल्या स्पर्धेची तुम्ही तयारी करताय का? नक्कीच, हे यश पाहून आता पुढं अल्ट्रा आयर्न मॅन असेल, परत रॅम कॉम्पिटिशन असतील, परत पुणे गोवा सायकलिंग रेस असेल, ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एकंदरीतच गेले कित्येक महिने या स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या राम गोमारे यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावल्यामुळे त्यांचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कौतुक होत आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. लाल मातीतली कुस्ती म्हणजे